हाय, मी कोकणची कन्या सपना। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि मी आज तुमच्यासोबत नवीन एक रेसिपी घेऊन आलेली आहे। नवीन एक रेसिपी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ती म्हणजे मालवणी पद्धतीमध्ये चिकन सुक्का कसं बनवतात, तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर नक्कीच तुम्हाला आवडेल रेसिपी। मालवणी चिकनचा रस्सा ह्याची रेसिपी पण तुम्ही बघितली असणार, तर त्या व्हिडिओला आपल्या व्हिडिओला 18K कंप्लीट झालेले आहेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि आता त्या ह्या सुक्या चिकन सुक्कासाठी लागणारं साहित्य, इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे एक वाट अर्धी वाटी, त्यानंतर इथे सुकं खोबरं घेतलं अर्धी वाटी, तर हे ओलं खोबरंच आहे, त्याच्यामध्ये पीस करून घेतले। त्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता, 2 मीडियम आकाराचे कांदे घ्यायचे चिरून, हे आपल्याला वाटण्यासाठी लागणार। त्यानंतर 10-12 पाकळ्या लसणीच्या आणि त्यानंतर आल्याचा एक तुकडा। तर हे आपल्याला आता आपण वाटणाची तयारी करून घेऊया। मालवणी पद्धतीने कसं वाटण बनवतात, तर त्यासाठी मी पहिल्यांदा इथे गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला। तव्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा, त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे कांदा पटकन भाजला जातो ना, त्यासाठी तेल टाकून घ्यायचं। तर हे मस्त असं भाजून घ्यायचं। आणि मी वाटण कसं बनवतात ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत खूप वेळा शेअर केलेली आहे, तरी पण मी तुम्हाला आता दाखवते की बोंबील बटाटा जो बनवला होता मी, सॉरी कोळंबी बटाटा बनवला होता, तर त्यामध्ये पण मी तुम्हाला वाटणाची रेसिपी दाखवली की मालवणी पद्धतीमध्ये कसं वाटण करतात ते। तर इथे कांदा मीडियम आकाराचा असा कट करून घ्यायचा, तर तो चांगला भाजून घ्यायचा। त्यानंतर ओलं खोबरं घालायचं, ते पण भाजून घेते। हे स्लाईसमध्ये कट केलेलं आहे छोटे छोटे पीसेसमध्ये, कारण की असं। आणि त्यानंतर हे इथे लसूण घेतली, लसूण पण चांगली भाजून घ्यायची, म्हणजे वरतून दुसरी अद्रक लसूण टाकणार, अद्रक लसूण पेस्ट टाकण्याची जरूरतच नाही पडणार तुम्हाला। तर त्यासाठी इथे आपण लसूण पण घेतली आणि आल्याचा एक तुकडा घेतला, तो पण चांगला असा भाजून घ्यायचा। थोडंसं तेल टाकून घ्यायचं, म्हणजे त्याचा वास असा निघून जातो का आपल्या लसूण आणि ह्याचा आल्याचा। तर त्यानंतर इथे सुकं खोबरं टाकून घ्यायचं, ते पण चांगलं असं भाजून घ्यायचं। तर तव्यामध्ये भाजलं ना आपण, तर इथे चांगला असं भिड्याचा तवा आहे हा माझा, जो की मी भाकरीला यूज करते ना तो, आणि इथे भाजून घ्यायचं असं। आणि खूप छान असं ताजं वाटण घातलं ना, तर खूप छान अशी आपले चिकनची रेसिपी होते। कोणतीही नॉनव्हेजची रेसिपी असू देत किंवा कोणतीही भाजीची रेसिपी असू देत। त्यानंतर इथं कोथिंबीर टाकून घेतली, कोथिंबीर व गॅस बंद करून घेतल्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची, म्हणजे थोडासा स्मेल जातो त्याचा, तर त्यासाठी इथे। आणि वरतून टाकलं तरीही चालेल, पण मंथन कधी कधी काढून टाकतो, त्यामुळे मोस्टली हे असंच बारीक करून द्यावं लागते त्याला। तर त्यानंतर इथे हे 200 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे, तर चिकन घेतलं 200 ग्रॅम, स्वच्छ असं धुवून घेतलं। त्यानंतर इथे इकडे एक लाल तिखट जो आपण घरात रेग्युलर यूज करतो ना, तर तो टाकलेला। त्यानंतर हळद टाकली आणि त्यानंतर टाकणार आहे आपण गरम मसाला। तर बाकीचे कोणतेही जास्त मसाले वापरले नाही आहेत की चिकन मसाला किंवा असं काही वापरले नाही, तर हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते, इथे अद्रक लसूण पेस्ट पण टाकलेली नाही आहे आपण, इथे हळद घेतली, त्यानंतर लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि तो मालवणी मसाला मी जो वापरते रेग्युलर तो, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि गरम मसाला। तर इथे आपण आता फोडणी करणार आहेत, फोडणीसाठी 1/2 कांदा घेतला आहे, त्यानंतर इथे तेल घेतलेलं आहे आणि कढीपत्ता। तर इकडे एका बाजूला गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, तर त्यामध्ये इथे तेल टाकून घेते आधी। तेल चांगलं तेल 1.5 पळी तेल घेतलेलं आहे, जी तेलाची पळी आहे ती। आणि त्यानंतर इथे आपण आता फोडणीची तयारी करणार आहे। तर आता कसं नवरात्री पण चालू होत आहेत ना, तर त्यासाठी आज शुक्रवार होता, तर मी म्हटलं आज आपण रेसिपी पण शेअर करू, आणि आता 9 दिवस खायला भेटणार नाही आहे, तर चिकनची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते। तर इकडे वाटण थंड व्हायला ठेवलेलं आहे, तर इथे फोडणी करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं। त्यानंतर हा 1/2 कट केलेला कांदा तो तेलामध्ये चांगला असा भाजून घ्यायचा, त्यानंतर कढीपत्ता पण टाकायचा, चांगला असं भाजून घेतल्यानंतर मग कढीपत्ता टाकायचा। तर नवरात्री पण चालू होत आहेत, तर म्हटलं आता परत 8-10 दिवस खायला भेटणार नाही आहे चिकन, तर त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला। कढीपत्ता पण चांगला असला तडतडला, आणि काय करायचं, जिथल्या तिथे सगळी भांडी घेतलेली असतात ती पटापट ठेवून द्यायची, म्हणजे जास्त
गॅसच्या ओट्यावरती काय असं जास्त पसारा होणार नाही. आणि सगळे मसाले मी तुम्हाला जारमध्येच दाखवते की ज्याच्यामध्ये भरणीमध्ये आहेत त्याचमध्ये दाखवते. आणि मी जे किती वापरते हे मी तुम्हाला स्पूनद्वारे सांगतेच की किती किती वापरलेले आहेत ते मसाले त्याच्यामध्ये. तर इथे आता आपण मसाले पहिल्यांदा मी ते चिकनला पण लावून ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे आता आपण तेलात फोडणीसाठी वापरणार आहे. तर इथे आता टाकलेलं आहे 2 चमचे टाकलेले आहेत आपला 2 चमचे इथे मसाला टाकलेला आहे म्हणजे लाल तिखट. त्यानंतर इथे टाकलेला आहे गरम मसाला. हळद टाकलेली आहे 1/2 चमचा हळद आपण त्यामध्ये पहिल्या आपण मसाला याच्यामध्ये लावून घेतलेलं आहे चिकनला जे लावलेलं आहे त्याला. आणि इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर ती की कलर येण्यासाठी फक्त ती पण टाकलेली आहे 1 चमचा छोटा. हे असं सगळं तेलात तेल कधीही तेलामध्ये जेव्हा मी हे करते ना मसाले टाकते त्यावेळेला गॅस स्लोच करून ठेवते आणि त्यानंतर इथे मसाले टाकते कारण की जळू नयेत ह्यासाठी म्हणून. आणि मस्त असं एकत्र करून घ्यायचं तेलामध्ये मसाले. आणि त्यानंतर आता वरतून चिकन टाकणार आहे आपण. चिकन चांगलं असं स्वच्छ धुवून घेतलेलं. त्यानंतर हे सगळे मसाले लावून ठेवलेले 1-10 मिनटासाठी लावून ठेवलेले जास्त पण नाही. आणि पाणी न घालता हे चांगले असे एकत्र करून घ्यायचे मसाल्यामध्ये. बघू शकतात कलर पण किती छान आलेला आहे. आणि तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल हे चिकन बघून. आणि हे पहिल्यांदा असं थोडं 1-5 मिनटासाठी वाफेवरती शिजायला द्यायचं. त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. आता झाकण ठेवून द्यायचं. त्यानंतर परत 5 मिनटानंतर गॅसची फ्लेम मी थोडी स्लो केलेली आहे. 5 मिनटानंतर परत आपण आता झाकण खोलून बघणार आहे. आणि इथे थोडं थोडंसं चिकन शिजण्यासाठी टाईम लागत नाही पटकन शिजून जाते चिकन. आणि इथे असं हे चिकन आपलं फोडणी घालून झालेली आता. आणि एका साईडला कोणतीही नॉनव्हेजची रेसिपी जर बनवत असेल तुम्ही तर त्याच्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे जेणेकरून पटपट शिजायला मदत होते गरम पाणी टाकल्यानंतर. तर इथे आता गरम पाणी टाकून घेते जे की मी आधीच गरम करून ठेवलेलं पाणी. आणि चिकन बुडेल एवढंच पाणी ठेवायचं. त्यानंतर आपण मसाले पण टाकणार आहे. काय काय जण फोडणीला मसाला घालतात तर मी भाजून चांगला घेतलेला आहे तो आधीच. त्यानंतर मग नंतर फोडणी घालून झाल्यानंतर मग मी मसाला टाकते म्हणजे वाटण. तर इथे आता चिकन बुडेल एवढंच पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं. त्यानंतर झाकण ठेवून देते. गॅसची फ्लेम मी थोडी मीडियम करणार. आणि इकडे वाटण पण आपलं थंड झालेलं आहे. आता वाटण थंड झालेलं आहे तर इथे मिक्सरमधून आता याची बारीक पेस्ट बनवून घेते. पेस्ट बनवून घेते त्यानंतर मग आपण हे चिकनला कितपत म्हणजे कितपत तुम्हाला घट्ट पाहिजे आहे तेवढं आपण त्याच्यामध्ये वाटण टाकून घेणार आहे. तर इथे हे वाटण छान असं बारीक झालं पेस्ट झाली त्याची. आता गॅसची फ्लेम मी थोडी स्लो केली आणि आता झाकण काढून घेते. झाकण काढून घेते आणि बघते आपण आता हे किती शिजलेलं आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता टाकणार आहेत वाटण टाकणार आहेत. तर तुम्हाला कितपत म्हणजे जास्त जर तुम्हाला भाकरीबरोबर खायचं असेल तर थोडंसं जास्त पाणी ठेवलं तर चालेल. म्हणजे मस आपण आता वाटण टाकणार आहेत ना तर ते वाटण थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे कधीकधी भातासोबत पण खाऊ शकतो. त्यानंतर कधी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत तर खूप छान लागते एक नंबर. आणि इथे वाटण टाकून घेतलं. त्यानंतर थोडंसं ढवळून घ्यायचं की बघायचं कितपत तुम्हाला जास्त घट्ट पण नको असेल तर मग कमी टाकायचं. आणि जास्त तुम्हाला घट्ट पाहिजे असेल चटणी पाहिजे असेल म्हणजे चिकनची जर चटणी पाहिजे असेल तर अजून थोडं टाकून घ्यायचं. तर मी इथे हे टाकून घेतलं. आणि त्यानंतर परत एकदा आपण आता मिक्स करून घेणार म्हणजे चांगल्या मसाल्याला जो मसाला आहे तो वाटण पण लागलं पाहिजे त्याला त्यासाठी. आणि गॅसची फ्लेम मी थोडीशी आता स्लो करून देणार. चांगलं शिजायला द्यायचं. नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल. आणि ह्याच्यासोबत जर वडे असतील ना तर एक नंबर भारी लागतील. इथं आता ऑलमोस्ट आपलं चिकन शिजलेलं आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि ते गॅस आता मी थोडं स्लो करून देते. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. लास्टला आता मीठ टाकलं. मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर गॅसची फ्लेम मी थोडी स्लो केली. 2 मिनटासाठी शिजायला ठेवणार. आणि ते आता गॅस बंद करून घेणार. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. रेसिपी आवडली असेल मालवणी चिकन सुक्काची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन देखील क्लिक करा. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा.
आणि नक्की ही रेसिपी आता नवरात्री गेल्यानंतर देवी म्हणजे ज्यावेळेला दसरा होतो ना त्यानंतर तुम्ही नक्की ट्राय करा, नक्कीच तुम्हाला आवडेल। तर बघू शकता इथे आपण आता रेसिपी आपली चिकन सुक्याची रेसिपी झालेली आहे या सर्वजण खायला। आणि ह्याच्यासोबत आता जर भाकरी असेल ना तर एक नंबर लागते। तर बघू शकता इथे असा हा आमचा शुक्रवारचा असं बेत होता की चिकन सुक्का, त्यानंतर मच्छीचं सार पण होतं, कांदा टोमॅटो आणि त्यानंतर भाकरी, मस्त असं खूप भारी। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।